कर्मचाऱ्यांचा संपत चिघळत चाललेला आहे प्रशासनानं कठोर भूमिका घेतली त्यामुळे आज मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चाचं नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकरनाकोपऱ्यातून कर एस कर्मचारी आझाद मैदानात दाखल झालेत आझाद मैदानात राज्यभरातले एसटी कर्मचारी दाखल झालेले आहेत इथला आढावा घेतला आणि कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टीचा संप जो आहे तो चिघळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे अनेक एस टी डेपो जे आहेत त्या ब आहे। ते बंद आहेत आणि त्यातील कामगार जे आहेत ते आता आज मुंबईमध्ये आलेले आहेत मुंबईमध्ये आंदोलनासाठी पोचलेले आहेत आताही तुम्ही कुठून आला आहात आणि कशासाठी आला आहात कसं व्हायला आम्ही डेपोमध्ये राहिले की आमच्यावर प्रशासनाचं प्रेशर आणि त्यामुळे माझे सहकारी बंधू आणि कर्मचारी बंधू मार्ग आहेत त्यामुळे आम्ही त्या आणि काय असेल ते या शासनाच्या दारात बसून आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं मरण जरी आलं तरी आम्ही मागे हटणार नाही शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या ही आम्ही स्वीकारलेली आहे त्यामुळे आम्हाला फाशी दिली आणि जेलमध्ये टाकलं तरी आमची अवस्था आता काम करण्याची राहिलेलीच नाही एक तर जगू किंवा मरू अशी परिस्थिती आमची झालेली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही अवमान याचिका आणि बडतर्प ह्याच प्रोसिजरमध्ये वेळ डिले करत असला तर हे जर आंदोलन चिरडलं किंवा तुम्ही बडतर्प केलं तर प्रत्येक डेपोत एक चाळीस चाळीस आत्महत्या होतील त्याशिवाय हा महाराष्ट्र शांत होणार नाही इतक्या शेवटच्या टोकापर्यंत हा कामगार आलेला आहे आज तो एवढ्या लांब यायचं कारण एवढ्या यातना सोसून आठ आठ दहा दहा वर्ष नोकऱ्या झालेली लोक घायला आलेली आहेत यांच्या पेन्शन वाढती महागाई सगळ्या जर बाजू बघितल्या तर कामगार का हा आता आर या पार मध्ये आलेला आहे तो तहात हरणार आहे आणि युद्धात जिंकणार आहे अशी परिस्थिती झालेली आहे लांबून लांबून जे सगळे कर्मचारी आहेत ते मुंबईमध्ये दाखल जात होत आहेत आणि ती फक्त याचना करत आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अतुल सह प्रशांत कुशराव झी मिडिया मुंबई पहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे